ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी 1968 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल जवळील सोमनाथ या गावात श्रम संस्कार छावणीला सुरुवात केली होती. हे वटवृक्ष आता मोठे झाले असून यावर्षी 54 नावी छावणी मोठ्या उत्साहात पार पडते आहे. या छावणीमध्ये लहान मुलांपासून तर वयोवृद्ध महिला आणि पुरुषांचा सहभाग दर्शवला असून भर उन्हाळ्यात भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून आलेल्या तरुण वर्गातील मुलांचा उत्साह बघण्यासारखा आहे. वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या निसर्गरम्य स्थळी सोमनाथच्या श्रम संस्कार शिबिराला ध्येयवेळेत तरुण आवर्जून येत असतात. या वयात उन्हाळ्याच्या सुट्ट्या थंड हवेच्या ठिकाणी बरेच विद्यार्थी घालवत आहेत. मात्र आपण आपल्या मातृभूमीसाठी काही देणे लागतो, मानवतेची साखळी करून मदतीचा हात पुढे करू शकतो या उदंड भावनेने जमा झालेली तरुणाई सोमनाथ याच ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळेच प्रत्येक वर्षी भारतातील बहुतांश मित्रपरिवार या ठिकाणी जमा होतात आणि आयुष्यातील संस्काराचे बाळ कडू या छावणीतून समाजात घेऊन जातात. त्यामुळे या आश्रम संस्कार छावणीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. छावणीमध्ये महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील जवळपास 275 शिबिरार्थी सहभागी झालेले आहेत. दुपारच्या सत्रातील देशातील मान्यवरांच्या भेटी आणि अनुभव युवकांसोबत चर्चेला जातो. श्रमसंस्कार छावणीमध्ये श्रमदान, बौद्धिक सत्र, मनोगत आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा दैनंदिन कार्यक्रम 22 मे पर्यंत राबवण्यात येणार आहे. श्रमसंस्कार छावणीचे मुख्य संयोजक महारोगी सेवा समितीचे डॉक्टर विकास आमटे यांच्या मार्गदर्शनात भारत जोडोचे सहयात्री यम मुदलवन, सहसंयोजिका पल्लवी आमटे, छावणी समन्वय रवींद्र नलगंटीवार, भारत जोडोचे सहयात्री सोमनाथ रोडे, डॉक्टर अशोक बेलखोडे, दगडू लोमटे, अजय स्वामी, शकील पटेल, सोमनाथ प्रकल्पाचे कार्यकर्ते अरुण कदम आदी समन्वयक उपस्थित होते. बघूया त्या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेल्या प्रतिक्रिया. सर्वप्रथम माझं नाव सूर्यवंशी गजानन बालाजीराव आहे आणि मी नांदेड जिल्ह्यातून भोकर तालुका आणि चिंचाळ्या गावातून आलेलो आहे. सर्वप्रथम मी 2009 जो हेमल कशाला कॅम्प झालेला होता त्यावेळेस मी सर्वप्रथम पहिल्यांदा कॅम्पला आलेलो आहे आणि त्यावेळेसपासून या कॅम्पमध्ये ज्या काही समाज उपयोगी देशाच्या उपयोगासाठी हा कॅम्प अतिशय चांगला आहे. याच्यापासून आम्ही इथे जे ॲक्टिव्हिटी होतात ते आपल्या गावाकडे जाऊन आपल्याला जितक्या होईल तितक्या चांगल्या गोष्टी आम्ही गावाकडे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी थंड हवेचे ठिकाणं निवडतात पण आम्हाला समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यासाठी आम्ही इतक्या उष्णतेमध्ये सुद्धा आम्ही गाव सोडून इथून काहीतरी गावाकडे शिदोरी घेऊन जायची बाबा आमटेची आणि गावात आपल्या छोट्या का खाणी होईना असे प्रोग्राम राबवायचे असे आम्ही या ठिकाणाहून घेऊन जात असतो. याच्यामधून आम्हाला वेगवेगळ्या मित्र मैत्रिणी, लेखक, कवी या सगळ्यांचा आम्हाला परिचय होतो. जेणेकरून आपल्याला कुठे आपण जर गेलो काही अडचण जर आली तर त्या मित्राची आपल्याला तिथं त्याच्यापासून सुटका होते किंवा आपल्याला त्याच्यापासून सहकार्य लाभते. खरं तर सध्या बाबा आमटे हे कुष्ठसेवेकरता जगविख्यात आहेत पण त्यांनी अनेक चळवळींचा जन्म दिलेला आहे. अनेक प्रकल्प त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. श्रमसंस्कार छावणी ही साधारणतः 1967 सोमनाथ प्रकल्पाची निर्मिती झाली आणि इथे पहिली छावणी लागली. बाबांच्या कायमच केंद्र बाबांच्या विचारांचा केंद्र म्हणून कायम युवक राहिलेला आहे. युवकच हा देशाची दिशा पलटवू शकतो, देशाची दशा पलटवू शकतो आणि युवकांचं सामर्थ्य हे परिवर्तनाचं सामर्थ्य असू शकते आणि खऱ्या राष्ट्रनिर्मितीमध्ये युवक हा योगदान देऊ शकतो. पण या युवकाला सरळ मार्ग दाखवण्याकरता किंवा कष्टकरी, शेतमजूर आणि घाम गाळणाऱ्या व्यक्तींचं श्रमाचं मूल्य, त्यांच्या घामाचं मूल्य हे युवकांना कळावं याकरता बाबांनी ही एक विचारधारा श्रमसंस्कार छावणी, ज्याचं नाव आंतरभारतीय भारत जोडो श्रमसंस्कार छावणी आहे, साधारणतः 1968 होते आहे. मधल्या 1-2-3 छावण्या काही कारणास्तव सोडल्या तर ही 54वी छावणी यावर्षी 2023 सोमनाथ प्रकल्पावरती होते आहे. साधारण 275 मुलं या छावणीमध्ये सम्मिलित झाले. त्यामध्ये बहुतांश मुलं महाराष्ट्रातली असली तरी ओडिसा,
मध्य प्रदेश तेलंगणा या राज्यातले ही काही शिबिरार्थी सम्मिलित झालेले आहेत. आणि या छावणीचं विशेष म्हणजे वयवर्ष 6 ते 82 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत आहे. त्यांना वयोवृद्ध म्हणणे चुकीचं ठरेल, कारण हे 82 वर्षाचे युवक खऱ्या अर्थाने या अशा श्रमतीर्थावरती सोमनाथ प्रकल्पावरती घाम लागतात.